माझ्या भीमरायावाणी सांगा पुरारी होईल का, माझ्या भीमरायावाणी सांगा पुरारी होईल का, शीला पाहून कधी कर्तव्य ना चुकणार, वादळातली समाज नौका, वादळातली समाज नौका कोणी किनारी लावील का, माझ्या भीमरायावाणी सांगा पुढारी होईल का, माझ्या भीमरायावाणी सांगा पुढारी होईल का, धन्यवाद। या ठिकाणी आजच्या या कार्यक्रमाला सदिच्छा भेट देण्यासाठी दोन सिने अभिनेत्री या ठिकाणी उपस्थित आहेत। सर्वप्रथम बबन बबन या चित्रपटातील सिने अभिनेत्री रूपाली सुर्वे यांना मी विनंती करेन की त्यांनी पुढे यावं।
आणि त्यानंतर एंटम या फिल्म मधील लीड हिरोईन अपूर्वा शेळगावकर यांना देखील विनंती करेन की त्यांनी देखील या विचारमंचावर यावं. सोबत बबन फिल्म मधील सिने अभिनेत्री वृषाली सुर्वे आणि एंटम फिल्म मधील लीड हिरोईन अपूर्वा शेळगावकर, जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे दोघींसाठी. मी आनंदजी शिंदे, आदर्शजी शिंदे, मिलिंदजी शिंदे आणि उत्कर्षजी शिंदे यांना विनंती करेन की या दोन्ही अभिनेत्रींचं स्वागत करण्यासाठी आपण या ठिकाणी यावं. धन्यवाद आपणा दोघींना आपल्या भवितव्यासाठी, पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. आपण बसू शकता. थँक्यू सो मच. हा हा, येणार येणार नक्की. बबन टू येणार, बबन थ्री, बबन फोर सगळे येणार. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या देशाला दिलेलं सर्वात मोठं वरदान म्हणजेच आपल्या भारताची राज्यघटना, आपल्या भारताचं संविधान. अरे म्हणतात ना, अरे मोठा साहेब झालास जगात मिळवलास तू मान, मोठा साहेब झालास जगात मिळवलास तू मान. अरे जरी तुझ्याकडे बंगला गाडी आणि ज्ञान, पण एका गोष्टीचं तुला असू दे भान, पण एका गोष्टीचं तुला असू दे भान, अरे तुझ्या लाल दिव्याच्या गाडीला माझ्या बाबासाहेबांचं आहे वरदान, माझ्या बाबासाहेबांचं आहे वरदान. या पुढील गीत सादर करण्यासाठी येत आहेत आवाजाचे बादशाह आनंदजी. हर शय भी यहां फनी है, माना के हर शय भी यहां फनी है, सारी दुनिया तो आनी जानी है. माना के हर शय भी यहां फनी है, सारी दुनिया तो आनी जानी है, मगर अमर रहेगा संविधान जो मेरे भीम की निशानी है. यीशु के बाइबल पर क्रिश्चियन चलता गए, वेदों और पुराणों पर ब्राह्मण चलता गए, अल्लाह के कुरान पर मुसलमान चलता गए, मगर मेरे भीम के संविधान पर पूरा हिंदुस्तान चलता गए. राजा रानी चतुड़ीला रानी, राजा रानी, राजा रानी, राजा रानी चतुड़ीला.
मजली माडीला राजा राणीच्या थोडीला पाच मजली माडीला आहे कुणाचं योगदान सांगा कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला
तुझ्या रूपात तुझ्या रूपाच चांदण पडलंय ना मला भिजू द्या तुझ्या रूपाच चांदण पडलंय ना मला भिजू द्या तुझ्या रूपाचं चांदण पडलंय ना मला भिजू द्या माझं काळीचं लागलंय नाचून गाणं वाजू द्या माझं काळीचं लागलंय नाचून गाणं वाजू द्या तुझ्या रूपाच तुझ्या रूपाच चांदण पडलंय ना मला भिजू द्या तुझ्या रूपाच चांदण पडलंय ना मला भिजू द्या माझं काळीचं लागलंय नाचून गाणं वाजू द्या माझं काळीचं लागलंय नाचून गाणं वाजू द्या ए माझं काळीचं लागलंय नाचून गाणं वाजू द्या माझं काळीचं लागलंय चढलो मी हळदी नमखली सुरी नाही घोड्यावरती चढलो मी हातात कट्यार बांधून माशिंग मधाच्या पेवात पडलो मी हळदी नमखली सुरी नाही घोड्यावरती चढलो मी हातात कट्यार बांधून वाशिंग मधाच्या पेवात पडलो माझ्या मनाच्या माझ्या मनाच्या माझ्या मनाच्या मातीत तिचंच बियाण माझ्या मनाच्या मातीत तिचंच बियाण रुजू द्या माझं काळीचं लागलं माझं काळीचं लागलंय नाचून गाणं वाजू द्या माझं काळीचं लागलंय नाचून गाणं वाजू द्या माझं काळीचं लागलंय नाचून गाणं वाजू द्या गाणं वाजू द्या गाणं वाजू पाहता धावू लागला लाजू लागला पारा तिचा सरकता पदर सूर्याचा चढू लागला पारा तिला पाहता धावू लागला लाजू लागला पारा तिचा सरकता पदर सूर्याचा चढू लागला पारा पडलंय ना मला
मिजू द्या माझ काळीज लागलंय नाचू नका न बाजू द्या माझ काळीज लागलंय नाचू नका न बाजू द्या पडलंय न मला निजू द्या तुझ्या रूपाचं चांदणं पडलंय न मला भिजू द्या माझ काळीज लागलंय ना तू नका न माझ काळीज लागलंय ना तू नका न बाजू द्या माझ काळीज लागलंय पुण्यात भीमराव कडाडला महाड नाशिक मुखेड पुण्यात भीमराव कडाडला महाड
तोफ खाना निर्भिडवाना तोफ खाना रणत धड़ाड़ना
थैंक्यू मित्र हो जोरदार जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आदर्श शिंदे आणि संपूर्ण बँड साठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या भारतावर केलेला उपकार म्हणजेच या भारताची राज्यघटना या भारताचं संविधान म्हणून फक्त इतकंच मनासो वाटेल की रुतबा मेरे सर को तेरे संविधान से मिला है रुतबा मेरे सर को तेरे संविधान से मिला है ये सम्मान भी मुझे तेरे संविधान से मिला है औरों को जो मिला है वो उनके मुकद्दर से मिला है औरों को जो मिला है वो उनके मुकद्दर से मिला है और हमें तो मुकद्दर तो तेरे संविधान से मिला है तेरे संविधान से मिला है एक बार बाबा साहेबांच्या नावाचा गजर होऊन जाऊ द्यात बोला विश्वरत्न विश्वभूषण परम पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय भीम रसिको नक्कीच नक्कीच या दोन महापुरुषांचा जयंती उत्सव आपण या ठिकाणी साजरा करतोय तेव्हा शिवाजी महाराजांच्या नावाचा गजर देखील होऊन जाऊ द्यात बोला सकल मला मंडित अखंड लक्ष्मी अलंकापूर्त राजकार धुरंदर शिव छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिंदेशाही घराण्याचं पुढील भविष्य आहे जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आल्हाद हर्षद शिंदे याच्यासाठी आणि यानंतर या कार्यक्रमात मी पुन्हा एकदा या विचार मंचावर बोलू इच्छितो ज्यांना आपण काही दिवसांनी एका सिने अभिनेत्याच्या रूपात पाहणार आहोत जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया क्षमस्व आनंदजी शिंदे काय काय करू शकतात याचा कोणालाही पत्ता लागू शकत नाही
साई इंटरनॅशनल फिल्म्स आणि शिंदेशाही मूवीज आपणासाठी घेऊन येत आहेत. आनंदजी शिंदे यांचं दिग्दर्शनातील पहिलं पाऊल ज्या चित्रपटाला गणेश आचार्य यांची कोरिओग्राफी लाभलेली आहे, तसेच संगीत उत्कर्ष आणि आदर्श शिंदे यांचं आहे आणि या चित्रपटात अभिनेत्याचं काम करणार आहे, हिरोचं काम करणार आहे ते डॉक्टर उत्कर्षजी शिंदे आणि या चित्रपटाचं नाव आहे नंदू नटवरे. अगदी काही दिवसातच आपल्या भेटीसाठी येणार आहे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया आवाजाचे बादशाह आनंदजी शिंदे यांचं. थंडीच्या राती गोधडीची आठवण झाली, थंडीच्या राती गोधडीची आठवण झाली आणि काळ्या महिनेला पाहून माझ्या पोपटाची आठवण झाली. हर्षद भी नव्हता, उत्कर्ष भी नव्हता, आदर्श भी नव्हता. तवा लागली डोलायला, जवान वीन पोपट हा लागला मिठ मिठ बोलायला. बाजू में आटा, माटी माग
गुलाम मंदी गजरा कीर्तन गजऱ्यावर नंदरा बगुनचा नवा नवा नखरा जया पोरी ता बगुनचा नवा नवा नखरा जया कशी दोऱ्यान चाललंय बघा रे बघा बघा कशी दोऱ्यान चाललंय चालताना हिची कंबर हालतय नागिनी वाणी अंग हे डुलतय नागिनी वाणी अंग हे डुलतय पोरांच्या तोंडाशी पाणी एकलतय तंद्राचा तुकडा किती उपमा आहेत बघा माणसांना पण लय मोठ्या मोठ्या उपमा आहेत माहितीये का अरे पुण्याची नवरी नवरा नटला पुण्याची नवरी नवरा नटला सातारा वाईत आशा लगीन घाईत आला बाबू रावटाईत आशा लगीन घाईत शिकाऱ्याच्या हातामधून शिकाऱ्याच्या हातामधून पिंजरा निसटला तुझी चिमणी उडाली भुर भुर माझा पोपट निसटला तुझी चिमणी उडाली भुर भुर माझा पोपट निसटला तुझी चिमणी उडाली भुर भुर माझा पोपट शिट्टी वाजली मेल्या ती शिट्टी नाही बसीची शिट्टी गाडी सुटली शिट्टी वाजली गाडी सुटली शिट्टी वाजली गाडी सुटली शिट्टी वाजली गाडी सुटली शिट्टी वाजली गाडी सुटली आणि पदर गेला वर पदर गेला न वर पुरी जरा जपून दांडा धर 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 सर्वांची फरमाइश
वाटी लई 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 कोरस कुठे गेले साहेब बाजवारे दर्शित केलेला आहे पोपटा पासून आतापर्यंत तुम्ही मला भरपूर प्रेम दिलेला आहे याही पुढे माझ्या सर्व परिवाराला शिंदे परिवाराला आपण असंच प्रेम द्याल हीच सदिच्छा व्यक्त करतो आणि बाई वाड्यावर या बाई वाड्यावर या या बाई वाड्यावर या जोरदार जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत लोकगीतांचे बादशाह आनंदजी शिंदेसाठी. यानंतर या विचार मंचावर मी पुन्हा एकदा बोलू इच्छितो ते अर्थात महाराष्ट्राचे लाडके गायक आदर्शजी आणि सोबत डॉक्टर उत्कर्षजी. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया आदर्श आणि उत्कर्ष शिंदे यांचं. जीवनाच दिल घास देन आदर्श जगण्याचं झाले हे जीवन उत्कर्ष जीवनाच दिल घास देन ओ
कधी सत्पज्ञानी यांचा ज्याचा जगात गाजा बाजा गाजा बाजा भीमराव एकच राजा जगत 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 गाजा
सोनेरी किल्ला पावन झाला या शुभ दिनाला जन्मला हर हर महादेव बोला शिवाजी जन्मला हर हर महादेव बोला शिवाजी जन्मला हर हर महादेव बोला शिवाजी जन्मला हर हर महादेव बोला सुनेरी किल्ला पावन झाला या शुभ दिनाला सुनेरी किल्ला पावन झाला या शुभ दिनाला महाराज रक्षणासाठी शिवाजी जन्मला महाराज रक्षणासाठी शिवाजी जन्मला हर हर महादेव बोला शिवाजी जन्मला हर हर महादेव बोला शिवाजी जन्मला हर हर महादेव बोला जिदा मातेने छोर वीराला जन्म पहा दिला दिला जन्म पहा दिला शिवाजी जन्मला हर हर महादेव बोला शिवाजी जन्मला हर हर महादेव बोला शिवाजी जन्मला हर हर महादेव बोला ला
मतीन घेतली गती, त्याच मतीन घेतली गती. ¡Gracias!